फुलंब्री तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये आता जनावरे चोरीच्या घटनांमध्ये वाढ होतीये। कालच पिंपळगाव गंगादेव या ठिकाणी सोमवारी रात्री चोरट्यांनी बकऱ्यांवर डल्ला मारण्याचा प्रयत्न केला, मात्र गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न फसला आहे। पोलिसांनी पाठलाग करून या चोरट्यांना ताब्यात घेतलंय। फुलंब्री पोलीस स्टेशन हद्दीतील पिंपळगाव गांगदेव येथे काल रात्री 12 वाजेच्या सुमारास श्रीराम नारायण गाडेकर यांच्या शेतातील बकऱ्यांच्या गोठ्याचा दरवाजा उघडून त्यातून बकऱ्या चोरट्यांनी लांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र अचानक श्रीराम गाडेकर यांच्या पत्नीला पाणी पिण्यासाठी जाग आली। त्यांनी बाहेर आवाज आल्याने डोकावून बघितले असता चोर दिसले। त्यांनी त्यांच्या मुलांना उठवले असता त्यांना पांढऱ्या रंगाची ओमनी कार दिसून आली आणि त्यांना बघताच चोरट्यांनी पळ काढला। शेतकऱ्यांनी गोठ्यात जाऊन पाहिले असता त्या 2 बकऱ्या गायब केल्याचे दिसून आले। यावर शेतकऱ्यांच्या मुलांनी मोटारसायकलवर कारचा पाठलाग केला, मात्र चोरट्यांनी त्यांना हुलकावणी देत दुसऱ्या रस्त्याने पसार झाले। ही बाब शेतकऱ्यांच्या मुलाने फुलंब्री पोलिसांना दिली। यावरून गस्तीवर असलेल्या पोलिसांनी चौका येथे त्या गाडीचा पाठलाग करून अडून त्यातून 3 आरोपी ताब्यात घेतलेत। यात एक आरोपी अल्पवयीन मुलगा असल्याचं समोर आलंय। तसेच त्यांच्या ताब्यातून 8 बकऱ्या मिळून आल्यात। आरोपी अजीम शेख वय 31 वर्ष राहणार नेवासा, तर दुसरा आरोपी सलीम गुलाब शेख वाळूस पंढरपूर असे ह्या आरोपींची नावे असून त्यांच्याकडून 8 बकऱ्या असा एकूण 2 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। चोरट्यांबरोबर महिला देखील असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। पिंपळगाव गांगदेव व्यतिरिक्त अजून कोठून बकऱ्या चोरी केल्या याचा शोध पोलीस घेत आहे। महावीर जयस्वाल, MCN न्यूज, फुलंब्री।